जगदंब सर्वप्रथम सर्वोपस्थित चिखलीच्या ग्रामस्थांना जिजाऊंच्या लेकींना शोभांच्या मावळ्यांना माझा मानाचा जय शिवराय। खरं तर या शिवजयंतीसाठी जे आयोजकांनी आयोजन केलं त्यांचे मी पहिल्यांदा खूप खूप आभार मानू इच्छिते, कारण आजकाल फुकटचं कोणीच करत नाही, खूप सुंदर असं आयोजन केलं आहे तुम्ही। याशिवाय आत्ता मुलं भाषण करत होती आणि भाषण करत असताना मी लवकर आले की टाइमिंगवर आले ते माहिती नाही, पण काही मुलांची भाषण नाही झाली। मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, सगळ्या मुलांची भाषण करा, कारण मी ह्या स्टेज वरून आले जेव्हा आमच्या गावचे व्याख्याते स्टेज वरती उभा होते आणि मी म्हणलं होतं साहेब मला करू द्या, त्या स्टेज वरून मी पण आलेली आहे आणि त्या स्टेज मधून आल्यानंतर मी आज तुमच्या गावामध्ये उभे आहे, हा आपला इतिहास आहे। अहो जगदंब शौर्य आणि पराक्रमाचे महामेरू, शौर्य आणि पराक्रमाचे महामेरू, जाणता राजा कुशल शासक साऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज आलाच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जिजाऊ जय भवानी। धन्यवाद प्रतिपचंद्र लेखेव वर्दिष्णु विश्व वंदिता शह सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राजते। अहो मुद्रा छत्रपती शिवरायांना राहितेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान ज्याचे छत्र म्हणजे भारत समान, जो त्या सूर्याची शान मराठा मनातला धगधगता स्वाभिमान, आपले छत्रपती शिवाजी महाराज। अहो ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, परमुलखात राहून स्वराज्याचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले। अहो ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही। अहो एवढंच काय मरणाला घाबरणारे पाहिले, मरणाला न घाबरणारे सुद्धा पाहिले, अहो पण ज्यांना मरण घाबरलं असा एक अमेव महापुरुष होऊन गेला, त्यांचं नाव म्हणजे धर्मवीर संभाजीराजे। अहो लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा हा जगायलाच पाहिजे अशी भावना सोबत बाळगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात हात आणि खांद्याला खांदा देऊन या स्वराज्यासाठी बलिदान देणारी तानाजी बाजी येसाजी बाजीप्रभू देशपांडे यांसारखे सर्वच मावळे, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे ज्ञात अज्ञात सर्वच क्रांतिकारक या सर्वांना माझा मानाचा मुजरा। एक सांगू इच्छिते, सर्वांनी खाली बसले तर खूप बरं होईल, कारण व्याख्यान एक तास चालणार आहे, तुम्हाला ऊन लागल ह्याची काळजी आहे आम्हाला, सो खाली बसून घ्या। सर्व मावळ्यांना मी विनंती करतो आपण खाली बसून घ्यायचं आहे। ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपण जिथे असताल सावलीला बसून घेण्याची कृपा करायची आहे। सुंदर असं ताईचं व्याख्यान होणार आहे, तरी सर्वांनी सावलीला बसून घ्या, इकडं तिकडं लहान मुलांनी फिरू नका। बसलात ना सगळे ताई एक मिनिट, कार्यक्रम संपल्याच्या नंतर शिवप्रसादाचं नियोजन केलेलं आहे। सर्व मावळ्यांना गावकरी मंडळींना विनंती आहे की कोणी घरी जाऊ नका, कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे। सुरू करते। अहो हर हर महादेवचा आवाज सुटला, हर हर महादेवचा आवाज सुटला, मोगलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या धडकल्या नंग्या तलवारी, मोगल पळती माघारी, शोभा शोभा अजून तुम्ही 10 वर्ष जगला असताना त्या औरंगेच्या हातातही भगवान दिसला असता, त्या औरंगेच्या हातातही भगवान दिसला असता। अहो पारतंत्र्याचा काळ होता, अहो पारतंत्र्याचा काळ होता, एकाच वेळी 5-5 आसमानी आणि सुलतानी सत्ता उरावर थैथया नाचत होत्या। अहो स्त्रियांची अब्रू लुटत होते, शेतकऱ्यांना सरेआम गुलाम बनवले जायचे, त्यांना पिकवावं आपण आणि कंगी मात्र बादशाची भरावी। अहो पिकवावं
मात्र 500 भरावी, घाम गाळावा आपण आणि पोट मात्र शत्रूंचं भरावं, अशा बिकट परिस्थितीत एक ठिणगी उडाली आणि लाखो पेटल्या मशाली। सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव आणि म्हैसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला आणि या जगात जिजाऊंची एंट्री झाली। या जगात जिजाऊंची एंट्री झाली। अहो वयाबरोबरच पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली। जावयात आजची मुलं बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करणे दंग असतात ना, त्या वयात जिजाऊ मात्र तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या। अहो मराठी, हिंदी, फारसी, संस्कृत, कन्नड अशा भाषा शिकल्या। अहो एवढंच काय, मां साहेब सर्व गुण संपन्न होत होत्या आणि 1507 साली वेरूळच्या भोसले घराण्यातील मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला आणि अवघे काही वर्षांनंतरच कर्नाटकात खंडाळे सरदाराचा हत्ती बेभान झाला। आणि हत्तीला शांत करण्यासाठी दोन तुकड्या करण्यात आल्या। अहो एक तुकडी होती जाधवांची तर दुसरी होती भोसल्यांची। जाधवांचे नेते होते दत्ताजी जाधव आणि भोसल्यांचे नेते होते संभाजी भोसले। अहो शांतील हत्तीला शांत करण्यासाठी तुकड्या करण्यात आल्या होत्या बरं, पण झालं काय संभाजी भोसलेंकडून दत्ताजीवर वार झाला, दत्ताजी मारला गेला। अहो दत्ताजीचा बदला घेण्यासाठी लखुजीराव जाधव पुढे आले। लखुजीरावांनी संभाजी भोसलेंवर वार केला, संभाजी सुद्धा मारला गेला। अहो आता जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी गेला म्हणून, आणि इकडे भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी गेला म्हणून। पण मायबाप जनता मला सांगा ना, आऊसाहेबांनी रडायचं कोणासाठी हो? एकीकडे सख्खा भाऊ दत्ताजी गेलाय आणि दुसरीकडे सख्खा दीर संभाजी गेलाय, पण आऊसाहेब रडत होत्या त्या नादान महाराष्ट्रासाठी, ज्या नादान महाराष्ट्रामध्ये आपलीच माणसं आपल्याच माणसांना मारायला उठली होती त्या नादान महाराष्ट्रासाठी हो। इसवी सन 1600 आदिलशाहीच स्तोम माजलं होत, निजामानं डोकं वर काढलं होत। अहो अहो राजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मृत्यूनंतर अल्लाउद्दीन खिलजी वेगानं या महाराष्ट्राच्या दिशेने सरकत होता। अहो या महाराष्ट्राच्या वाट्याला दुःख यातना याशिवाय काहीच उरलं नव्हतं। या अंधकारमयी वातावरणामध्ये शहाजीराजांनी पुण्यावर भगवा फडकवला, पण त्या आदिलशहानं पुण्याची राख रांगोळी केली हो। आणि दिवस गेलेल्या मासाहेबांना शहाजीराजांनी त्या शिवनेरीच्या कुशीत ठेवून स्वतः आदिलशहाच्या मुशीत गेले आणि जिजाऊ मात्र सारं काही पाहत होते। जिजाऊ मात्र सारं काही पाहत होत्या, यातनांचा कलोळ मनी दाटला होता। अरे या रयतेला कुणी वाली आहे की नाही, रयत पोरगी झालीय, हे रयतेला कुणी वाली आहे की नाही, आया बहिणींची अब्रूची लखतर कधीतरी थांबणार की नाही। अहो रयत खचली होती, पिसली होती, अन्याय अत्याचार सहन करीत होती, दैववादी बनून आजचं मरण फक्त उद्यावर ढकलत होती। अशा परिस्थितीत एक रणरागिणी वाघीण मात्र वाट बघत होती। ती म्हणजे तेजस्वी सूर्याची, ते जळून टाकणाऱ्या महाराष्ट्राच्या सूर्याची। अन जिजाऊ मातेनी आईशिवाय दिले देवीला मागणं केले, हे अंबे करण चंडिके वरदायिनी वरदान दे, उनमत्ते हे सिंहासने शेर फाडण्या मज पुत्र दे। हे आई शिवाय देवी, हे आई शिवाई देवी, मला असा पुत्र दे जो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण कराल, बहुजनांचं राज्य निर्माण कराल, सर्व धर्मियांचं, 18 अलुतेदारांचं, 12 बलुतेदारांचं स्वराज्य निर्माण कराल, असा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे। आता मात्र आऊसाहेबांना डोहाळे लागले बरं, आता डोहाळे कशाचे लागावे, चिंच खाण्याचे? नाही हो, आऊसाहेबांना डोहाळे लागले घोड्यावर बसून स्वार होण्याचे, तलवारबाजीचे, सिंहासनावर बसून आरूढ होऊन राज्य करण्याचे मासाहेबांना डोहाळे लागले होते। आता मात्र अवघे दिवस राहिले होते।
आता मात्र उगेच दिवस राहिले होते, महाराष्ट्राची वसुंधरा सजली होती, महाराष्ट्राची वसुंधरा सजली होती राजांचं चरण स्पर्श करण्यासाठी। सह्याद्रीचा ऊर अभिमानाने भरून आला होता राजांची नेतृत्वता संपन्नता बघण्यासाठी, पण जनता आनंदून गेली होती, जनता आनंदून गेली होती। आणि झालं काय, जिजाऊ त्या पोटातल्या येऊल्या शगरबाला सांगत होत्या, जिजाऊ त्या पोटातल्या येऊल्या शगरबाला सांगत होत्या, बालशुभांच्या पाहुनी अवघ्या थोर बाल लीला, बालशुभांच्या पाहुनी अवघ्या थोर बाल लीला, भविष्य जाणूनी हर्ष जाहला माझी जाऊला, भविष्य जाणूनी हर्ष जाहला माझी जाऊला, गड जिंकावे राज्य निर्मावे, गड जिंकावे राज्य निर्मावे, आणि दैन्य जावे, आणि दैन्य जावे। आणि सिंधू नदी दर्याला मिळते तिथपर्यंत स्वराज्य व्हावे, सिंधू नदी दर्याला मिळते तिथपर्यंत स्वराज्य व्हावे। अखेर अखेर तो सुवर्ण दिवस उछाडला, अखेर तो सुवर्ण दिवस उछाडला। दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत जिजाऊंच्या कुशीत तेजस्वी सूर्याचा सूर्योदय झाला, माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला। शिवरायांचा जन्म झाला, शुभांचे पाहुनी रूप तेज तयाचे झाके ना, शुभांचे पाहुनी रूप तेज तयाचे झाके ना, रणमर्दाने झुंजित वाक्य ना, असा शुभांचा जन्म झाला, असा शुभांचा जन्म झाला। अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उदळण होईल भगव्या रक्ताची, अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उदळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवरायांची। अहो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपण शिवजयंती साजरी करतो, शिवजयंती साजरी करतो, पण शिवजयंती साजरी करताना आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं दुर्दैव म्हणजे आपल्याला बहुतांश लोकांना असं वाटतं की शिवजयंती ही फक्त मराठा बांधवांनीच साजरी केलं पाहिजे, हे मात्र कुठेतरी चुकतं। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ मराठा बांधवांना एका केवळ पर्टिक्युलर जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं नव्हतं। मला तुम्हाला एक सांगायचंय, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ना, त्यावेळी राजांच्या स्वराज्यामध्ये 18 अलुतेदार 12 बलुतेदार सर्व धर्मीय गोरगरीब जनता या सर्वांनी जर सहभाग घेतला नसताना तर आज आपण शिवजयंती माहिती नाही साजरी केली की असते, पण त्या अगोदर स्वराज्यच नसतं ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे। आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की आपण कपाळी भगवा टिळा, गाडीला भगवा झेंडा, आणि त्याच दिवशी फक्त जय जिजाऊ जय शिवराय म्हणतो, पण हे आपलं कुठेतरी चुकतं, आपण ते सुधारलं पाहिजे। एवढंच काय हो, 31 ला बिअर बारच्या पार्ट्या आम्ही गड किल्ल्यांच्या पायथ्याला करतो, पण शिवजयंतीला मात्र जय जिजाऊ जय शिवराय करतो। अहो प्रेमभंगी पोरांना आता प्रियसीचं नाव कोरायला गड किल्ल्यांच्या भिंतू दिसू लागल्या, याचं मात्र वाईट वाटतं, पण आपण कधी विचार केलाय का छत्रपती शिवाजी महाराज आणि तरुण पिढी हाच विषय का भेटतो? कारण एकमेव आहे, म्हणजे नाही का आपल्या गावचे सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य आणि छत्रपती शिवाजी महाराज, किंवा लहान मुलं, वयोवृद्धता आणि छत्रपती शिवाजी महाराज हा इतिहास न सांगता आपल्याला सांगावं लागतं, तरुण पिढी आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज। अहो कारण एकमेव आहे, राजांनी जो काही अट्टहास केला ना तो हा सगळा ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावरतीच। अहो ज्यावेळी आपलं एखादं चिमुकलं पोरगायला म्हणत ना, आई मले खेळायला जाऊ दे ना ग, तशी आमची आई म्हणते, अरे राजकुमार आहेस तू माझा, पडशील मैदानावर, नकोस जाऊ बाबा, ए आई मग पोहायला जाऊ का ग, ए बाळा तुला सांगितलं ना तू बाळ आहेस माझा, बुडला पाण्यात तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं, नाही का म्हणत नाही का आपण? पण राहून राहून प्रश्न पडतो, ज्यावेळी राजांना अफजल खानाच्या भेटीला जायचं होतं त्यावेळेस जिजाऊ म्हटले असत्या, बालराजे एकुलते एक आहात तुम्ही, तुमचंच काही बरं वाईट झालं तर म्हातर कोणी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? नाही हो, आपल्या जिजाऊ मासाहेब मात्र भलत्याच। अहो ज्यावेळी तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे, तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे,
शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे. अहो हल्लीचा काळ बदललाय म्हणे, अहो हल्लीचा काळ बदललाय म्हणे. आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा, पण काळ बदललाय. आईची मम्मी, मम्मीचं मम्मा, मम्माचा मम कधी झाला हे आमचं आम्हालाही कळलं नाही. पण आता मात्र खऱ्या खुऱ्या आयुष्यात, आता मात्र खऱ्या खुऱ्या आयुष्यात आईची मम्मी झाली आणि मम्मी रम्मी खेळायला लागली. रम्मी माहिती ना, आईची मम्मी झाली, मम्मी रम्मी खेळायला लागली. बापाचा डॅडी झाला डॅडी, ब्रँडी प्यायला लागला. ब्रँडी पण माहितीच असेल. बापाचा डॅडी झाला डॅडी, ब्रँडी प्यायला लागला. आणि अशातच आमच्या लेकरांचा, मॉम पॉपच्या राड्यात लेकरांचा लॉलीपॉप कधी झाला हे आमचं आम्हाला कळलंच नाही. हो पण तुम्हाला माहिती, मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं बरं. कुरुक्षेत्रात कसं घुसावं हे अभिमन्यू आईच्या उदरात शिकला. पण अहो झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. पण आत्ताची आमची अवस्था काय हो सांगतच नाही. पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गर्भात असताना शिवाजी जिजाऊ माता काय करायच्या, माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून प्यायच्या. कि माझा राजा शाहरुख खान व्हावा, सलमान खान व्हावा म्हणून भलतच काहीतरी करायच्या. तर नाही हो, जिजाऊ मासाहेब मात्र आपल्या राजांना ज्ञानाचे बाळ कडू पाजत होत्या, आपल्या राजांवरती संस्कार घडवित होत्या. हा मात्र आपल्या जिजाऊंचा इतिहास आहे. अहो आज आपण सर्वजण शिवचरित्र डोक्यावर घेतो, पण डोक्यात घ्यायचा कधी प्रयत्नच करत नाही. हाही आपला इतिहास आहे, याच्यावर मात्र आपल्याला विचारच करावा लागल. पण दुर्दैव म्हणजे जशी जशी शिवजयंती जवळ येते तशी तशी आमच्यातला मावळेपणा जागा होतो. आणि तोच मावळा मग शिवजयंतीच्या दिवशी कसा म्हणतो, सळसळत रक्त शोभांचे भक्त, सळसळत रक्त शोभांचे भक्त, कपाळी भगवा टिळा. आडवा जो कोणी येईल आडवा, त्याचा बाजू आम्ही खुळखुळा. अरे जो कोणी येईल आडवा, त्याचा बाजू आम्ही खुळखुळा. अरे नादच करायचा नाय, आमचा नादच खुळा. छाती ठोकून सांगतो हा शुभांचा मावळा, छाती ठोकून सांगतो हा शुभांचा मावळा. अहो राजांचं वय झालं 7 वर्ष, राजांचं वय झालं 7 वर्ष. आणि त्या शिवनेरीच्या टोकावरून बाळराजाने हळते झाले. पण मासाहेबांना विचारू लागले, मासाब ते लोक कोण येत. तसं मासाहेबांनी म्हणावं, तसं मासाहेबांनी म्हणावं, बाळराजे ते तर बळीराज्य आहे. मासाब बळीराज्य, राजा काय असा असतो का. आणि मासाहेबांनी त्यावर उत्तर द्यावं, राजा काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य होतं व त्याला बळीराज्य म्हटलं जायचं. पण यवनांना त्यांच्यावर घात केला, रयत पोरकी केलं राजा. तसं राजांनी म्हणावं, तसं 7 वर्षांच्या बाळराजांनी म्हणावं, नाही मासाब नाही. तसं 7 वर्षांच्या बाळराजांनी म्हणावं, नाही मासाब नाही, रयत पोरकी नाही मासाब. मी मिळवीन ते बळीराज्य, मी होईन तो राजा. आणि राजांनी स्वराज्याचा संकल्प केला. स्वराज्य उभारण्यासाठी राजे सर्व गुण संपन्न होत होते. आता मात्र एक प्रसंग सांगू वाटतो. आजचे नेते मंडळी राजकारण सगळे जागे आहेत ना, आवाज आलाच नाही, जागे आहेत ना, आहेत जागे. तर आजचे नेते मंडळी, ज्यावेळी शिवाजी राजांना, छत्रपती शिवाजी राजांना राज्याभिषेक म्हणजे स्वराज्य स्थापना करायची होती, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचा अभिषेक केला. पण आज मात्र आजची नेते मंडळी निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी दुधाचा अभिषेक करतात. हे तर सोडाच. आजची नेते मंडळी एका रात्रीत पक्ष बदलतात, एका रात्रीत मुख्यमंत्री होतात, एका रात्रीत काहीही करतात. पण आमचा मनोज दादा तरंगेंसारखा एक नेता, गोरगरिबांचा मावळा, जेव्हा मराठ्यांच्या आरक्षणासाठी हक्काचं आणि कायम स्वरूपीचं आरक्षण मागतो जातो. आणि फक्त एवढंच नाही, अंतरवाली सराटी ते मुंबई पर्यंत पायी प्रवास करून जातो. का तर एकच आशा होती व आम्हाला मराठी बांधवांना आरक्षण मिळावं, पण त्या सरकारनं तिथून इकडे लावलं, अजूनही आम्हाला हक्काचं आरक्षण दिलं नाही. याची मात्र आम्हाला दुर्दैव वाटतं. अहो आम्ही फक्त हक्काचं आरक्षण मागतोय. आणि हीच ज्यावेळी दादांनी सगळे मराठे बांधव गोळा केले, तेव्हा मात्र वाटत होत हा बाबा मराठा
कुठेतरी जागा आहे, मराठा मावळा कुठेतरी जागा आहे। मनोज दादाचा रांगे पाटलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बरं। खरं तर एवढं सोपं नसतं बरं उपोषण करणं। आपल्या इकडे महिलांनी उपवास धरला ना तरी दिवसातून चार टाइम खातात बरं, आणि म्हणतात उपवास धरतो, एवढं सोपं नसतं। सिंहाची चाल गरुडाची नजर, शत्रूंचे वर्तन हीच असावी जिजाऊंची शिकवण। अहो फर्जंद शहाजी राजांच्या सामन्यावरून मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या, पुण्यात आल्या पुणे म्हणजे भाकास कंगाल झालेलं पुणे। राया रावानी गाढवाचा नांगर फिरवून इथल्या रयतेला सांगितलं होतं बरं, या मातीत जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल। आणि या भीतीनं रयत कापरी झाली, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहू लागली, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहू लागली। अशा पुण्यात आलत मासाब आणि मासाहेब आल्या। मासाहेबांनी पहिलं काम केलं बरं, मासाहेबांनी पहिलं काम केलं रयतेला गावात बोलावलं। रयत गावात आली होती, रयत गावात आली होती पण रयतीने बोट दाखवलं त्या पहारेकडं। आणि मासाहेबांनी ते अंधश्रद्धेचं मूळ असलेली ती मातीत रोवलेली पहार उचकटली। त्यानंतर रयतेने बोट दाखवलं, ते रयत म्हणली की मासाहेब आम्ही गावात तर यावं पण कुणाच्या भरवशावर। आणि त्यावेळी रयतेला राजांनी सांगितलं आलं की या आमच्या शोभा राजांच्या भरवशावर। रयत कडे कपऱ्यात गेली होती, जिजाऊ आणि बालराजे पुण्यात राहू लागले होते। आता मात्र रयतेला विश्वास फुटू लागला होता, आता रयत गावात परतली होती। रयतेने पुन्हा प्रश्न केला मासाहेबांना, मासाहेब आम्ही गावात तर आलो पण आता खावं काय प्यावं काय। आणि त्याचवेळी मासाहेबांनी उभ्या हिंदुस्थानातली स्वराज्य नावाची पहिली संस्था स्थापन करणं आणि ज्याद्वारे शेतकऱ्यांना शेतीची अवजार बैल जोड्या आणि सगळंच देणं। आणि त्यावेळी शेतकरी आता शेती पिकू लागले होते, धान्य पिकू लागले होते, पण त्याच वेळी घात केला त्या रान गव्यासारखी जनावर त्यांची पिकं नासवायची, त्यावर रहाण करायची। आणि रयतीने पुन्हा मासाहेबांनी सांगितलं, मासाहेब रानगव्यासारखी जनावर पिकांना धूस करतात हो। आणि मासाहेबांनी त्याच वेळी म्हणावं, त्याचवेळी गावागावांमध्ये दवंडी पिटवावी, त्याचवेळी गावागावांमध्ये दवंडी पिटवावी। जो कोणी पिकांचं रक्षण करल, पिकात असणाऱ्या जनावरांना मारून शेपटी दाखवायला आणल ना, त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल। आणि त्याचवेळी प्रत्येक गावागावामधून तरणीबाज जिगरबज पोरांनी बाहेर पडावं, पण जनावरांना त्याच्या चपळाईनं त्याच्यावर झेप घेऊन त्याची शेपटी कापून मासाहेबांना दाखवावी। आणि मासाहेबांनी त्यांना सोन्याचं कडं द्यावं। असंच एके दिवशी दीड दोनचा प्रहार होता, आता चार पाच पोरांचा घोळका आला। लाल महाल मात्र शांत निद्रिस्त झालेला। लाल महालाच्या भोवती चार पाच पोरं आले आणि ते पहारेकरांना म्हणू लागले, आम्हासनी मासाहेबांनी भेटायचे बघा। आणि त्याच वेळेस पहारेकरांनी म्हणावं, मासाहेब झोपलेत आता नंतर ये बघ। त्या मुलांनी म्हणावं, नाही आम्ही मासाहेबांनी भेटल्यागत जाणार नाही, हाच आवाज जिजाऊंच्या कानी पडावा। आणि जिजाऊंनी त्या लाल महाच्या बाहेर यावं आणि पोरांना विचारावं काय काम काढलं पोरांनो। आणि तसं पोरांनी म्हणावं, मासाहेब तुम्ही दवंडी दिलती ना व, जो कोणी पिकात तुच्छात करणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल। हे बघा की मासा घेऊन चालो की बघा की जनावर। आणि त्याचवेळी मासाहेबांनी म्हणावं, अरे याडा का खोळा तू, मी शेपटी आणायला सांगितली होती तू पुरा जनावरच घेऊन आला। आणि तसं त्या मावळ्यांनी म्हणावं, मासाहेब लक्षातच नाही राहिलं बघा। आणि मासा म्हणाला, अरे तू सकाळी आला असतास तर तुला सोन्याचं कडं दिलं नसतं का। आणि त्याचवेळी त्या पोरानं म्हणावं, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही, तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना दहत्तीचं बळ येतं म्हणून मासाहेब आलोजी। आणि त्या पोरांनी त्या पोरांनी उभं राहावं, मासाहेबांनी त्या पोराच्या डोळ्यातलं अश्रू पुसत म्हणावं, काय नाव र तुझं। आणि त्या पोरानं सांगावं, जी मासाहेब तानाजी मालुसर हाय जी उमरट गावचा, तानाजी मालुसर हाय जी उमरट गावचा। अहो ज्यावेळी राजांनी
राजांना ज्यावेळी विजापूरच्या दरबारामध्ये होते शहाजी राजे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांचे येणं जाणं असायचं आणि त्यावेळी त्या विजापूरच्या दरबारामध्ये नाचगाण्यांचा कार्यक्रम चालू असताना आपले छोटे बाळराजे त्या ठिकाणी चालले होते आणि त्याच वेळी एक दासी जिजाऊंना जाऊन म्हणते मासाब मासाब आपले बाळराजे बायकांचा नाच पाहायला चालले आणि त्याच वेळी जिजाऊन रागा रागा यावं राजांना म्हणावं राजे तुम्हाला या महाराष्ट्रात बाया नाचवणारा महाराष्ट्र नव्हे तर बाया वाचवणारा महाराष्ट्र करायचाय मग हे परिवर्तन घडलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा इतिहास घडला पण आज मात्र आम्ही लोकांच्या मनोरंजनासाठी डॉल्बी डीजेवर गौतमी पाटील नाचू लागलो आणि आम्हीच आमच्या हातांनी आया बहिणींच्या अप्रूची लखतर वेशीला टांगायला सुरुवात केली अहो एवढंच काय ज्यावेळी कल्याणची सुभेदाराची सून राजांच्या दरबारामध्ये आली होती तेव्हा राजांनी तिला चोळी बाटी पत्तळ देऊन तिचा आदर करावा सन्मानानं तिला तिच्या देशात पाठवावं अहो एवढंच काय हाच शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन 1893 साली शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी म्हणावं माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि या शब्दावर 10 मिनिट टाळ्या पडाव्या असा आपला वारसा हे जिजाऊंचा आपल्या शुभा राजांचा एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची एक होती शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची साथ होती मावळ्यांची शिकवण होती जिजाऊंची या देशात लाट आली भगव्या झेंड्याची जय जिजाऊ आवाज आलाच नाही जय जिजाऊ तुमचं आमचं नातं काय फ्रेश झाले ना सगळे बडबड कमी करा आता सर्वांकाचे कान करा आणि ऐका माझ्या राजांचं चरित्र मावळ्यांचं बलिदान मासाब म्हणाल्या राजांना राजे कधी घेताय कोंढाणा राजे कधी घेताय कोंढाणा राजे म्हणाले मासाब येत्या अष्टमीला आम्ही कोंढाण्यावर भगवा ध्वज फडकू आणि त्याच वेळेस राजांनी मोहिमेची तयारी करायला निघावं आणि समोरून ताना सूर्या शेलर मामांनी यावं आणि तानानी म्हणावं राज मुजरा राज राजांनी म्हणावं काय र ताना काय काम काढलं तसं तानानी म्हणावं राजा रायबाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलो होतो बघा आणि त्याच वेळी राजांनी म्हणावं आनंदाची बातमी रताना तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न काही वेगळं आहे का रे ताना येणार ना तुझ्या रायबाच्या लग्नाला आणि त्याच वेळी राजांनी विचारावं ताना लग्न कधी रायबाचं पण राज तुम्ही येणार ना माझ्या रायबाच्या लग्नाला हो रे ताना येणार ना आणि मासा तुम्हासनी बी यावंच लागल पण त्याच वेळी राजांनी म्हणावं राजांनी म्हणावं ताना कधी लग्न तसं तानानी सांगावं राजा येत्या अष्टमीला लग्न आहे बघा मला सांगा गड कधी घ्यायचा होता अष्टमीलाच रायबाचं लग्न कधी अष्टमीलाच आता मात्र राजे म्हणाले ताना नाही जमायचं र अहो राज आत्ता तर म्हणलं होता तुझ्या पोराचं लग्न वेगळं आहे का माझ्या पोराचं लग्न वेगळं आहे का आणि आता म्हणता नाही येणार राजा असं असतं का अरे ताना तसं नाही र पण मी मा साहेबांनी शब्द दिलाय रे येत्या अष्टमीला कोंढाण्यावर भगवा फडकल मग राजा तुम्ही नाही का येणार माझ्या रायबाच्या लग्नाला त्याच वेळी राजांनी म्हणावं ताना शब्द दिलाय रे मा साहेबांनी आणि शब्द दिलाय मा साहेबांनी आणि रायबानं म्हणावं राजा तुम्हाला यावंच लागल राजे म्हणतायत नाही जमायचं रताना आणि रायबा म्हणाला मग असं करूयात तुम्ही जा माझ्या रायबाच्या लग्नाला मी जातो तिकडं मोहिमेवर अहो एवढं सोपं होतं का हे सगळं म्हणायला नाही हो आजकालचा तानाजी काय म्हणला असता अहो राज 35 वय झालंय पोराचं तुम्ही मला मोहिमेवर जायला सांगता राजा पोराचं लगीन झालं ना मग निवांत जाऊ मोहिमेवर अशी आपली आजची तरुण पिढी अहो जसं मातीच्या प्रत्येक तलवारीत प्रत्येक सेनेत एक मराठा बोला मावळ्यांनो एक मराठा मा काय आवाज आहे तानानी सूर्या आता कोंढाण्यावरती जाणार आहेत ताना आणि सूर्या जाणार आहेत ताना आणि सूर्या 500 मावळं घेऊन कोंढाण्यावर निघालेत आणि तरी पण राजांनी कडून तानानी विडा घेतला तानाला विडा देत नव्हते राजे म्हणत होते ताना तुला माहिती का रे गड कोणी राखलाय अरे गड राखलाय उदय भानानं गड राखलाय उदय भानानं तो लय खतरनाक आहे रे ताना 7-7 फूट उंचीचा आहे ताना तो लय
खतरनाक रे एका डावात 10 जण सोलतो ढाल फोडतो अन सर्वांना मारतो रताना नकोसना हट्ट करू आणि त्याच वेळी तानाने हट्ट केला राजांकडून विडा घेतला आणि मोहिमेवर निघाला. आता तिथं यशवंत घोरपडे नावाचे बंधू आहेत बरं, त्यांनी गडावर दोर टाकला. मावळ्यांनी गड सरसर चढला. तिथं गेल्यावर माझ्या तानानं एकच गर्जना केली, बोला मावळ्यांनो हर हर जय जिजाऊ. भागा का पातोडा, तुफान युद्ध होणार आहे. उदयभान आलाय, ताना आलाय, तुफान युद्ध होणार असताना आता भागा कापा तोडा चालू आहे. सपसप वार होत आहेत, मावळे मारले जात आहेत आणि त्याच वेळी 1700 गणीम मारलं जावं, 300 मावळे मारले जावात आणि त्याच वेळी उदयभानाची समशेर तानाच्या हृदयात जावी आणि तानाची समशेर उदयभानाच्या हृदयात जावी. दोघेही खाली पडले आणि त्याच वेळी त्या शेवटच्या श्वासाला ताना मारत होता. सूर्या राजांना सांग रे, शेवटच्या श्वासापर्यंत तान स्वराज्यासाठी लढला आणि मग इतिहास फुटफुटला. गडाला पण सिंह हो गेला. पण ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यावर आमची पोरं म्हणतात, आमचं रक्त भगवय, आमचं रक्त हिरवय, आमचं रक्त निळय. मला एकच सांगणं आहे, महापुरुष हे कोणत्याच एका जाती धर्माचे नसतात, पण आज मात्र आपण सर्वांनी महापुरुषांना जाती धर्मामध्ये वाटून घेतलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, ते 18 लुटीदारांच्या 12 बलुतीदारांच्या गोरगरीब जनतेच्या आधारावर, सर्व धर्मियांच्या आधारावर. पण आज मात्र आपण सर्व महापुरुषांना जाती जाती मध्ये वाटून घ्यायला लागलोय. अहो, यावर शरद धनगर नावाचे कवी म्हणतात, जातीत जात आहे धर्मात जात आहे म्हणूनच देश माझा मातीत जात आहे, म्हणूनच देश माझा मातीत जात आहे. आज माहिती का कसं झालंय, छत्रपती शिवरायांची जयंती फक्त मराठा समाज करतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती धनगर समाज करतो, महर्षी वाल्मिकींची जयंती कोळी समाज करतो, अहिल्यादेवींची धनगर समाज आणि सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांची जयंती माळी समाज करतो, मग या जातीपातीच्या गोंधळातून होतं भलतंच. मराठ्यांनी आपलंच केलंय छत्रपती शिवरायांना दलितांनी वाटून घेतलंय आंबेडकरांना. अहो अहिल्यादेवी आमची धनगरांनी गायली गाणी, अहिल्यादेवी आमची धनगरांनी गायली गाणी, अण्णाभाऊ साठे आमचे फक्त मातंगांनी गायली गाणी. अहो या जातीपातीच्या भेदामधून आपण महापुरुषांना खूप दूर दूर घेऊन चाललोय. पण राजे मध्ये निवडणुकीच्या काळात तुम्ही खूपच बिझी होता राजे. राजकीय नेत्यांच्या फोटो समोर तुमचे फोटो बॅनरवर पाहिले की खूपच वाईट वाटत होतं राजे. अहो राजे, तुमचे फोटो बॅनरवर पाहिले की खूप वाईट वाटत होतं राजा. तुमच्या स्वराज्यात 50% आरक्षण नसताना देखील 100% संरक्षण होतं, पण आज मात्र कुणीही या स्त्रियांची छेड काढा, विनय भंग करा, कमेंट करा. राजे आता रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम करायचे दिवस गेले आता, कारण आता नाक्यावरतीच रांजाचा पाटील उभा आहे. आता ही आजची स्थिती आहे. आणि यावर जेव्हा सूर्यकांत डोळसे नावाचे कवी कोर्टासमोर बसलेल्या 70 वर्षाच्या म्हातारी आजीला म्हणतात ना, आजीबाई आज कोर्टापुढे काय करता, तसं पानवलेल्या डोळ्यानं आजीबाई म्हणतात, बाळा 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झालता ना, आज त्याचा निकाल आहे. म्हणजे आजची आमची अवस्था अशी होऊन बसली बरं. यानंतर जेव्हा अफजल खानाच्या भेटीचा वक्त होता, ज्यावेळी अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज भेटणार होते, त्यावेळी काय झालं माहिती, राजांनी अफजल खानाचा कोथळा अवघ्या 2 मिनिटांमध्ये बाहेर काढला. पण या 2 मिनिटांच्या यशस्वीतेसाठी राजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. पण हल्ली आम्ही किती नियोजन करतो, आता आमचे मावळे म्हणतील आम्ही काही नियोजन करत नाही का. मागच्याच आठवड्यात व्हॅलेंटाईन वीक होता, आम्ही रोज तिला घेतली की दुसऱ्याच्या मळेतून गुलाबंतीला दिले. असू द्या,
सूर्यकांत डोळसे नावांचे कवी जेव्हा आजीला म्हणतात तोही आपल्याला इतिहास जाणूनच घ्यावा लागल. अहो एवढंच काय, चौथीच्या पुस्तकात आम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोट कापली, पण आम्हाला त्याच्या पुढचा इतिहास सांगितलाच नाही. त्याच्या पुढचा इतिहास स्वतः शाहिस्ते खानाने लिहून घेतलाय. शाहिस्ते खान म्हणतो कसा, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोट कापली ना, त्यावेळी शाहिस्ते खानाची भाची अर्थात त्याच्या बहिणीची मुलगी सापडत नव्हती. त्याच वेळी शाहिस्ते खानाची बहीण धावत धावत शाहिस्ते खानाकडे येते आणि म्हणते, भाईजान भाईजान गजब हो गया, उमरा टोंक सिवा, मेरी छोटी सी बेटी को उठा कर लेकर गया. त्यावर शाहिस्ते खान म्हणतो कसा, उमरा टोंक सिवा, ओ मराठों का सिवा किसी की उंगली काट सकता है, किसी की गर्दन काट सकता है, लेकिन ओ मराठों का सिवा सपने में भी किसी बेटी या औरत पर हाथ नहीं डाल सकता. अहो इतका विश्वास होता शत्रूला देखील, पण आज मात्र आमची अवस्था भलतीच होऊन बसली हो. आज मुली रोडवर सुरक्षित नाही, पण तरी सुद्धा आम्ही शिवजयंती साजरी करतो. ज्या दिवशी या महाराष्ट्रातल्या या देशातल्या सर्व मुली सुरक्षित असतील, रात्री 2-3 वाजता रोडवर प्रवास करू शकतील, तेव्हाच खरी शिवजयंती साजरी होणार आहे, हेही तितकंच वास्तव आहे. अहो अवघं विश्व एका बाजूला आणि आपल्या महाराष्ट्रातली आपल्या देशातली महापुरुष एका बाजूला ठेवली ना, तरी सुद्धा अशी विचारधारा आपल्याला चुकूनही कुठे सापडणार नाही, कारण एकमेव आहे असे महापुरुष जगात कोणत्याही टोकात सापडणार नाही. अहो आपण प्रत्येक जण म्हणतो प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, बरोबर, पण मी तर म्हणाल महापुरुष नावाचं एकमेव असं नाणं आहे ज्याला दुसरी बाजूच नाही. अहो इतकं महापुरुषांनी करून ठेवलंय, पण आता मात्र भलतंच होत चाललंय. अलीकडं टोपी पलीकडं टिळा, अलीकडं टोपी पलीकडं टिळा, अलीकडं भगवा पलीकडं निळा, आणि यामुळेच कापला जातो माणुसकीचा गळा. आणि हाच माणुसकीचा गळा कापू द्यायचा नसल तर सर्व महापुरुषांच्या जयंत्या आपल्याला साजऱ्याच केल्या पाहिजेत. प्रत्येक महापुरुषांचे विचार आपण अंगीकारलेच पाहिजे, आत्मसात केलेच पाहिजे. सर्वांनी शिवाजी महाराजांचं चरित्र डोक्यावर नव्हे तर डोक्यात घेतलं पाहिजे, हाही आपला इतिहास आहे. अहो ज्यावेळी महापुरुषांचे विचार आपण डोक्यात घेऊ ना, तेव्हा आपल्याला शिवचरित्र कळायला सुरुवात होईल. आणि शिवाजी राजे हे फक्त केवळ राजे नव्हते हेही सांगणं गरजेचं आहे. शिवाजी राजे हे फक्त एक राजे नव्हते, ना केवळ एक व्यक्ती होते. अहो ज्यावेळी शिवाजी महाराजांना म्हणजे शिवाजी राजे हे सर्व गुण संपन्न होते हे आपल्याला सांगावंच लागेल. अहो ज्यावेळी आपल्याला शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतील, त्यावेळी म्हणावं असं वाटतं की सह्याद्री म्हणजे शिवाजी, शिवाजी म्हणजे सह्याद्री, शिवाजी म्हणजे सह्याद्री, सह्याद्री म्हणजे शिवाजी, मावळा म्हणजे शिवाजी, शिवाजी म्हणजे मावळा, महाराष्ट्र म्हणजे शिवाजी, शिवाजी म्हणजे महाराष्ट्र. अरे पूर्ण आमचे मावळे म्हणजे महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे शिवाजी. आणि या जातीपातीच्या गोंधळामधून आम्ही शिवाजी महाराजांना समजूनच घेत नाही, आम्ही शिवाजी महाराजांना समजूनच घेत नाही. अहो ज्यावेळी शिवाजी महाराजांनी पूर्ण जे नियोजन केलं होतं ते नियोजन पूर्ण शिवाजी महाराज तयारी करायचे आणि मग युद्धनीती आठवायचे, हाही राजांचा इतिहास आहे. अहो शेतामध्ये माझी खोप, तिला बोराट्याची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंत्या, खातो मिरची भाकर. पण आज मात्र 1,00,000 टन तुरीच्या खरेदीला मान्यता मिळाली म्हणून शेतकऱ्यांना साला म्हणायला यांची जीप रेटेज कशी हो, माय बाप जनता मला तुम्हाला विचारायचंय, अशा मानवांना दानवांना माणसात राहण्याची संधी भेटतेच कशी. अहो सफेद पांढऱ्या भातावरती झोपी जातो अर्धा भारत माझा, अळणी चटणी वरतीच भाकर खातो माझा शेतकरी राजा, 56 इंच काय फुगवताओ सरकार तुम्ही, माझा बाप 112 इंच फुगवतो, करतो काय तर इमानदारीनं जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो. खर तर शिवाजी महाराजांचा इतिहास आपण आजपर्यंत ऐकत आलाय, पण गरज आहे आपल्याला ते अंगीकारायची, विचारात्मसात करायची. राजांचं प्रत्येक नियोजन, राजांची प्रत्येक गोष्ट सूक्ष्म नियोजन असायचं. मावळ्यांनी फक्त कपाळी भगवा टिळा, हातात भगवा झेंडा घेऊन शिवजयंती साजरी करायची नाही, तर महापुरुषांचे विचार केवळ एक महापुरुष नव्हे तर सगळ्या महापुरुषांची जयंती साजरी करून त्यांचे विचार अंगीकारले पाहिजे, विचारात घेतले पाहिजे, हा आपला इतिहास आहे.
अहो राजा तुम्हाला एक म्हणावंस वाटतं, राजा तुम्ही कशी सांभाळली हो एवढी मोठी प्रजा. राजा आज तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन. राजा आज तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन. चौकोनात होतोय चौकोन, चौकोनातले जातात दोन, मग उरलेल्यांना धारकोन. याच वेळी वृद्धकाळातला वृद्धाश्रमातला एक म्हातारा म्हणतो, पोराला रिप्लाय करतो आणि म्हणतो, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडत कशाला, उगीच तान नको देऊ घशाला. उगीच तान नको देऊ घशाला, नको देखावा दाऊ जगाला. उरला नाही रुपया दुधाला, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजले. यासाठी आपल्याला शिवजयंती साजरी करायची आहे. मला अभिमान आहे आपल्या शेतकऱ्यांची आई बाप कधीही वृद्धाश्रमात जात नाही, हा आपल्याला सार्थ अभिमान आहे. जाता जाता एक प्रसंग सांगते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, त्यावेळी साकी मुस्तैद खा महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे आला आणि औरंगजेबाला म्हणू लागला आलंपना बडी खुशी की खबर है. क्या हुआ काफर नरकाला गेला, कोण सिवा हुजूर. आणि त्याच वेळी औरंगजेबानं नमाज पाडायची चटई खाली अंथरावी आणि वरच्या दिशेने हात करत औरंगजेबाने म्हणावं, हे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. हे परमेश्वरा, हे देवा, तुझ्या स्वर्गाची दारे उघडे ठेव, तुझा नेक विश्वासू सेवक तुझ्याकडे येत आहे. असं औरंगजेबाने म्हणावं, शत्रूंनीही राजांसाठी स्वर्गात जायची दारे उघडे करावी. अहो असं महान चरित्र आहे आपल्या राजांचं. आज मात्र भावकीतला माणूस गेला तरी त्याला जाळायला चार माणसं नसतात, ही आज आपली दुर्दैवाची गोष्ट आहे. अहो एवढंच काय, राजे समजून घ्या, राजांचा इतिहास अंगीकारा, राजे विचारात घ्या, आचारात घ्या, राजांसारखं जगायला शिका. केवळ राजांसारखी दाढी वाढून मिशी वाढून राजांसारखा पेहराव करून कोणी शिवभक्त होत नसतं. राजांचे विचार अंगीकारा. चला तर एकदा जोरदार घोषणा करूयात, आस्ते कदम आस्ते कदम क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमान श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ तुमचं आमचं नातं काय. जिजाऊ जय शिवराय. खरं तर सर्वांनी खूप शांतपणे ऐकून घेतलं, काहींनी दिला त्रास, नाहीतरी असतातच आपल्यामध्ये काही काही असतातच, असू द्यात. पण खूप छान नियोजन केलं होतं, आयोजन खूप सुंदर होतं. मला वाटतंय पहिल्याच वर्षी तुमच्या इथं व्याख्याती म्हणून आले मी, ह्याच्या अगोदर झालत का व्याख्यान वगैरे. तर भारी वाटतंय पहिल्यांदा तुमच्या गावाचा मान मला भेटला. आणि चिखली ग्रामस्थांची शान म्हणजे हा भगवा झेंडा. नेहमी भगव्या झेंड्याचा आदर करा, नेहमी स्त्रियांचा आदर करा, एवढंच सांगणं आहे. आणि लहान मुलांपासून ते आजोबांपर्यंत सर्वांनी मला ऐकण्यासाठी इथं आलात हेच खूप आहे. कारण आज शिवचरित्र म्हटलं की बोरिंग वाटू लागतं, कारण त्यांना आता हिंदीचे बॉलिवूड चित्रपट आणि साऊथचे रश्मिकाला बघायला मंद आहे. पण आज खरंच खूप भारी वाटतंय शिवमय वातावरणामध्ये तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलात. अहो एवढंच काय, इतकं सुंदर मुलींनी फेटा बांधलाय, परिधान केलाय वेश, त्यांचंही खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांनी भाषण केले, खरं तर तुम्ही तुमच्या मुलांना भाषणामध्ये आणा, कारण तुम्हाला छत्रपती शिवरायांचा जागर त्यांचा इतिहास लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. आणि जे म्हणतात ना मराठा समाज काहीच करू शकत नाही, त्यांना आपल्याला प्रूफ करून दाखवायचं की आम्ही मराठे खूप काही करू शकतो.
एवढं बोलून आणि आपल्या गावच्या सरपंच अश्विनी नवनाथ वाघ यांनाही खूप खूप धन्यवाद. तसे ज्यांच्यामुळे मला आज इथं बोलण्याची संधी उपलब्ध झाली, ज्यांच्यामुळे मला आज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचा गौरवशाली इतिहास आणि आजची तरुण पिढी, आजचा समाज, आजचा शेतकरी बांधव, आजचं राजकारण या सर्व विषयांवर बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्या सर्वांना मी धन्यवाद बोलू इच्छिते. जय जिजाऊ. धन्यवाद.